पत्ता असत नाहीत, मराठी माणसं कधी पळून जात नाहीत, ते लढतात. आणि मी सुद्धा एक मराठी माणूस म्हणून या सर्व तपासाच्या बाबतीत लढत राहणार जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत. गरबेदी आहे का हा विषय? गरबेदी हा विषय आहे का? कारण की ज्या पद्धतीने सगळे आतले इतके मी तर तुम्हाला हे सांगतोय ना की याच्यामध्ये दादांनी स्वतः स्टेटमेंट 2021 दिलं होतं. दादांचं सुद्धा नाव आहे असं ते स्वतः बोलले होते, नाहीतर त्यांच्या परिचयाच्या लोकांचं नाव आहे. घरभेदी वगैरे हा विषय मी मनामध्ये घेत नाही. लढायचं म्हणलं तर लढण्याची तयारी माझी आहे, आणि अन्यायाच्या विरोधात लढायचं असेल तर जेव्हा हा विषय घेऊन मी लढणार आहे आणि जिंकणार सुद्धा आहे, त्याचा फायदा या 64 लोकांना होईल, ज्याच्यात काही जवळचे आहेत काही लांबचे आहेत. पण राजकीय द्वेषातून केलेली कारवाई याच्या विरोधात लढण्याची भूमिका आणि जबाबदारी एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून माझी आहे, आणि मी 100% लढणार आणि जिंकणार सुद्धा आहे. तुम्ही जी यात्रा काढली बेरोजगारी किंवा इतर मुद्द्यांवरती, त्या यात्रेला प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याच्यानंतरच तुम्हाला ही नोटीस आली आणि त्यामुळे असं सर्व कार्यकर्त्यांचं लोकांचं